बुद्धीची देवता म्हणून श्री गणपती बाप्पा ओळखले जातात. कोणत्याही शुभ कार्याला सर्वात आधी श्री गणेशाला पूजलं जातं. कलियुगातील सर्वश्रेष्ठ देवता म्हणून अनंत फलदायी देणाऱ्या श्री गणेश जयंतीनिमित्त येत्या 28 जानेवारीला सर्वत्र भक्तिमय वातावरण सुरू झालंय. नाशिक पुणे रोडवरच्या उपनगर येथील श्री इच्छामणी गणेश म्हणजे प्रसिद्ध असे जागृत स्थान. यंदा देवस्थानच्या वतीनं श्री इच्छामणी गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीनं श्री गणेश जयंतीनिमित्त 28 जानेवारीला भव्य श्री गणेश यागाचं आयोजन करण्यात आलं आहे. मंदिराच्या प्रांगणात समोर असलेल्या सभामंडपात हा याग आयोजित करण्यात आला असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. कार्यक्रम आमचे यज्ञ आहे. इच्छामणी गणेश मंदिर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि आत्तापर्यंत आमच्या मंदिरामध्ये कमीत कमी 35 याग झालेले आहे आणि दरवर्षी सालोबाप्रमाणे आम्ही त्याचे करतो. 101 जोडपे बसतात. सगळ्यांची सगळे भाविक महाराष्ट्रातून बॉम्बेतून पुष्कळ लोक इथं येतात. तरी ह्या यागाला सगळ्या लोकांनी यावे आणि ह्या इच्छामणी गणेश मंदिराची ख्याती अशी आहे का जो नवस करतो त्याला ते पावतात अशी ह्या आणि मंदिरामध्ये चतुर्थीला पुष्कळ गर्दी असते. अंगारी कमी कमी 1.5 लाख 50 लाख लोक येऊन जातात. नाशिककर आवाहन करतो की तुम्ही ह्या सगळ्या याला येऊन हातभार लावा आणि बघा, अनुमती घ्यावी ही अशी आमची इच्छा आहे. या ठिकाणी इच्छामणी गणेश मंदिरामध्ये गेले 35 वर्षापासून गणेश याग होतो. भव्य असे यागाचे या ठिकाणी आयोजन केले जाते. 101 जोडपे या ठिकाणी यागाला बसतात. त्यांची पूर्ण सोय हे मंदिर ट्रस्टीकडून त्यांच्या फराळाची वगैरे केली जाते आणि अनेक आम्ही आवाहन करतो ज्यांना कोणाला बसायचे असेल त्यांनी मंदिरात या संपर्क साधा आणि याची अनुभूती घ्या. गणेश याग केल्यानंतर तुम्हाला काय अनुभूती येते ते पण तुम्ही बघू शकता. दर अंगारिकेला आपण इथे ब्लड कॅम्प घेतो. 250 ते 300 बाटल्या ह्या अंगारिकेला आपण अर्पण ब्लड बँकेला देत असतो मंदिर ट्रस्टच्या वतीने, इच्छामणी युवक मंडळाच्या वतीने. आणि ह्या ठिकाणी भव्य अशी लाईटिंग वगैरे भरपूर ह्या ठिकाणी कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. प्रत्येक चतुर्थीला ह्या ठिकाणी हजारो लोक ह्या ठिकाणी दर्शनाला येत असतात. आपण स्वतः या ठिकाणी नाशिककरांना आवाहन करतो, तुम्ही या आणि याची अनुभूती घ्या. या इच्छामणी हे आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो हे आपण आल्यानंतर हे आपल्याला जाणवेलच. या धार्मिक कार्यासाठी श्री इच्छामणी गणेश मंदिर ट्रस्ट, नाशिक रोड देवळाली व्यापारी मंडळ, रेव्हेन्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, इच्छामणी ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि श्री इच्छामणी युवक मित्र मंडळ प्रयत्नशील आहे. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.